नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. कल्याण मधल्या आर्चिस इथल्या भाजप कार्यालयात काल डू डाय ऑर डिलिव्हर या पुस्तकाचे प्रकाशन आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. पुस्तकाचे संस्थापक सचिन कदम यांनी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार बलात्कार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यांना सामना करण्यासाठी, संकटात स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्या युक्त्या लढवल्या पाहिजे यांचं शिक्षण महिलांना या पुस्तकात मिळेल. संकटात स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलांना, युवतींना, विद्यार्थिनींना या पुस्तकाचा फायदा होणार असून सगळ्यांनी या पुस्तकाचं वाचन करावं असं आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितलं. तसंच भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस भावना मनराजा यांनी देखील सचिन कदम यांच्या कार्यात मदत करू आणि सर्व महिलांपर्यंत हे पुस्तक पोहोचू असे सांगितले. मराठा फाउंडेशन आणि शिवराज्य पेपर याचे सर्वेसर्वा सचिन कदम यांनी आज या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते केलं. प्रथम मी या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. हे पुस्तक प्रामुख्याने महिलांना सेल्फ डिफेन्स करता मार्गदर्शन ठरणारं एक चांगलं पुस्तक आहे. प्रोटेक्ट, डिफेंड अँड सर्वाइव अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा उपयोग प्रामुख्याने महिलांना, युवतींना, मुलींना याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे. स्वतःचा बचाव आपण एखाद्या समोरच्यांकडनं कशा प्रकारे करावा अशा प्रकारची चांगली माहिती सचिन कदम यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. आणि याचा खूप चांगला फायदा महिलांना आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनकरता, सेल्फ डिफेन्सकरता होणार आहे. तर या पुस्तकाचा जास्तीत जास्त फायदा आपण सर्व महिलांनी, सर्व युवतींनी, विद्यार्थिनींनी, शाळेतल्या विद्यार्थिनींनी, कॉलेजच्या विद्यार्थिनींनी, सर्वांनी याचा लाभ आपण घ्यावा अशा प्रकारचं आव्हान मी आज या ठिकाणी करतो. भारतीय जनता पार्टी कल्याण शहर महिला सरचिटणीस भावना मनराजा, आज ये बताना चाहती हूँ कि डू डाई एंड डिलीवर ये जो पुस्तिका है, सचिन कदम जी ने इसका लॉन्च किया है और इसकी ट्रेनिंग बिरला कॉलेज में उन्होंने अभी तक शुरुआत कर दी है, बिरला कॉलेज में देने के लिए सभी लड़कियों के लिए. और हमें उन्हें उनको शुभेच्छा देना चाहती हूँ और उनके ये काम में उनको ज़्यादा से ज़्यादा मदद करने की कोशिश करूँगी और इनका प्रचार करने में उनकी मदद करेंगी और उन्हें हम शुभेच्छा देते हैं. ऑल द बेस्ट. थैंक यू. नमस्कार, माझं नाव सचिन कदम आहे. माझं संघटन आहे कर्मवीर मराठा फाउंडेशन म्हणून आणि माझा न्यूजपेपर आहे शिवराज्य म्हणून. तर महिलांमध्ये एवढे बलात्कार वाढत चालले, एवढे बलात्कार वाढत चालले, डेली पेपरमध्ये वाचतो मुलीवर बलात्कार वाढले. तर काही पुरुष बोलतात की महिलांची चुकी आहे, महिलांनी छोटे कपडे घातले म्हणून बलात्कार होतात किंवा महिलांनी बुरखा घातले पाहिजे, महिलांनी साडी घातली पाहिजे. पण माझं म्हणणं असं की आपली नजर साफ ठेवा. आपली आई पण आपली आई असते, बहीण असते, तर कशाला आपण वाईट नजर ठेवायची. चांगल्या दृष्टीने आपण जर काम केलं तर चांगलंच होणार. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीकडे बनणाऱ्या पाटलांचे हातपाय तोडले होते, परस्त्रीला माते समान मानून तिला परत सोडलं होतं, त्या स्त्रीचा आपण कान संबंधर. आणि आजचं कानून एवढं शंड झालं की बलात्कारीला जो वय कमी आहे म्हणून तो सुटतो किंवा आरोपी जेलमध्ये बसून खातो पितो वेस्ट करतो, तर अशांना फाशीवर लटकलं पाहिजे. त्या विषयावरती मी त्या विषयावरती भरपूर फिरलो फायनान्ससाठी, पण मला फायनान्सर भेटला नाही. तर मी 14,000 पूर्ण पिक्चरची निर्मिती केली आहे. पिक्चरचं नाव आहे पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणून, यूट्यूबवर ट्रेलर पण त्याचा आहे, तो लवकरच लॉन्च होईल. तर मी पुस्तक काढलेलं आहे डू डाय ऑर डिलिव्हर म्हणून. तर महिलांनी स्वतः बचाव कसा करावा, कुठे वीक पॉईंट असतात, कसा हमला करावा, म्हणजे त्या स्वतः बचाव करू शकतात. आणि माझं ट्रेनिंग पण चालू आहे. तर आमदार नरेंद्र पवार साहेबांनी मला मदत केली आणि बाकी नगरसेवक ॲडमनसे, शिवसेनावाल्यांनी, सर्वांनी पण मदत केली आहे. तर पवारसाहेबांच्या हस्ते मी पुस्तक ओपनिंग केलं आहे आणि माझी सर्व NGO, सर्व कॉलेजेस, सर्व शाळांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी मला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ते पुस्तक पोहोचवायला मला मदत करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.